Shall I start? Okay, sir. Okay. Okay. Okay, so in today's session, we are going to talk about one more aspect. अच्छा लेखितामध्ये आपण एका वेगळ्या घटकांवरती रिसर्चच्या घटकावरती चर्चा करणार आहोत आणि तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आज खरं तर तुम्हाला तीन सेशन आहेत. पहिला दोन माझे आहेत आणि तिसरं जे आहे ते काकडे सर घेतील. सगळ्यांनी त्या सेशनला थांबायचंय आणि तिथं इम्प्रेशन खराब करू नका. आम्ही बऱ्याच पहिल्या दिवसापासून सांगण्यात आलं, जे लोक अटेंड करतील तेवढ्याच लोकांना सर्टिफिकेट मिळेल किंवा त्यांचाच रिझल्ट लावला जाईल. बाकीच्या लोकांचा रिझल्ट अजिबात लावला जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. नुसतं ग्रुपला जॉईन झालं किंवा परीक्षा दिली म्हणजे तुम्ही पास झालं असं नाही. मेसेज सर्वांना द्या. त्यानंतर आज जो आपण घटक पाहणार आहोत तो आहे आपला पाचवा दिवसाचा घटक आणि उद्या असेल शेवटचा घटक. तर आज बघूयात आपण काय शिकायचं ते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसते का माझी? यस सर. यस सर. यस सर. ओके ओके. आजचा जो आपला पाचवा दिवस आहे त्या पाचव्या दिवसामध्ये आपण आज एका वेगळ्या पद्धतीच्या किंवा वेगळ्या घटकावरती चर्चा करणार आहोत. वेगळा घटक आहे सॅम्पलिंग अँड सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा सॅम्पलिंग मेथड्स. याच्यामध्ये आपण या पाच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. आजचा जो मुद्दा आहे तो अत्यंत इंटरेस्टिंग आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही रिसर्च करायला जाता त्यावेळेस तुम्हाला सॅम्पलिंग करावं लागतं. आणि सॅम्पलिंग कसं करायचं असतं, कोणत्या पद्धतीने करायचं असतं, हा एक वेगळा मुद्दा आहे. तर यस अदर पार्टिसिपेंट्स आर जॉइनिंग स्टिल सो वी हैव टू स्टॉप 5 मिनिट्स. सर काकडे सर तर पोहोचतोय एकच मिनिट फक्त. हां सर. म्हणत होता पार्टिसिपेंट्स काय अदर पार्टिसिपेंट्स. पार्टिसिपेंट्स आर जॉइनिंग स्टिल सो वी हैव टू स्टॉप 5 मिनिट्स. वी हैव टू वेट फॉर 5 मिनिट्स मोर. ओके वी विल वेट फॉर 5 मिनिट्स मोर. नो इशू. आस्क देम टू जॉइन. 25 मेंबर्स आर देयर. 26 एट द टाइम ऑफ लिविंग देयर वर 33 एंड नाउ द नंबर इज 25. दैट्स 26. आस्क देम टू जॉइन एज अर्ली एज पॉसिबल बिकॉज़ ऑलरेडी वी आर लेट बाय 20 मिनिट्स टुडे. ओके विल स्टार्ट. चालू करूया. 26 झालेत, बाकीचे येतील. काहीतरी त्यांना त्यांचा त्यांचा रिझल्ट त्यांना बघायचं आहे नाच्युअली दे हॅव टू यु नो डू सम सॉर्ट ऑफ हारिंग फॉर जॉईनिंग द सेशन बट दे नॉट सिरियस डझंट मॅटर. तर आजचा जो टॉपिक आहे जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे सॅम्पलिंग अँड सॅम्पलिंग टेक्निक्स. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, नो डाऊट, त्याच्यात काही शंकाच नाही. स्क्रीन शेअर होते का? यस सर. यस होते. ओके ओके. सो टुडे द टॉपिक ऑफ डिस्कशन इज सॅम्पलिंग अँड सिलेक्शन ऑफ सॅम्पल्स किंवा सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा सॅम्पलिंग मेथड. हा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर वी आर गोइंग टू सी द कॉन्सेप्ट ऑफ सॅम्पलिंग इन अ डिटेल्ड मॅनर एज वेल एज वी आर गोइंग टू टॉक अबाउट हाऊ द सॅम्पलिंग कॅन बी डन अँड वॉट आर द मेथड ऑफ सॅम्पलिंग, हाऊ द प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग इज यु नो देअर and what sort of techniques that we can have to apply while going for sampling. ज्यावेळेस तुम्ही एखादा रिसर्च टॉपिक ठरवता, ज्यावेळेस तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह लिहिता, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम लिहिता, हायपोथेसिस लिहिता, रिसर्च मेथडॉलॉजी ठरवता, रिसर्च डिझाईन ठरवता,
त्यानंतरची जी काही प्रोसेस आहे रिसर्च मेथडॉलॉजी, आपण नेमकं काय करतो, जे काही आपल्याला डेटा कलेक्शन करायचं आहे त्याच्या मेथड ठरवतो, त्याच्या यु नो आपण त्याचे पद्धती ठरवतो, त्यानंतर आपण सॅम्पलिंगच्या जे काय टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स वापरून आपण सॅम्पलिंग करतो. पण जर तुम्हाला सॅम्पलिंग करायचं असेल, सॅम्पलिंग म्हणजे काय, तुम्ही जो काय रिसर्च एरिया ठरवलेला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही रिसर्च एरिया ठरवला आहे पुणे डिस्ट्रिक्ट, तर पुणे डिस्ट्रिक्टमधल्या सर्व घटकांशी किंवा सर्व लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही, कारण त्याला लिमिटेशन्स आहेत, काय त्याला यु नो मर्यादा आहेत. त्या सर्व मर्यादांचा विचार करता सगळ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट करणं तेवढं सोपं नाही किंवा तेवढं शक्यही नाही. म्हणून आपण काय करतो, सर्व लोकांना कॉन्टॅक्ट करण्याच्या ऐवजी जर समजा आपण पुणे डिस्ट्रिक्टमधल्या पूर्ण लोकांशी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर पुणे डिस्ट्रिक्टची साधारणपणे लोकसंख्या ही 70-80 लाख असेल किंवा 1 कोटी असेल, तर 1 कोटी लोकांशी किंवा 70-80 लाख लोकांशी आपण संपर्क नाही करू शकत. तर आपण काय करतो, मग 70-80 लोकांशी म्हणजे त्या 1 कोटी जनतेशी किंवा 70-80 लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याच्या, लाख लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याऐवजी आपण काय करतो, प्रत्येक तालुका वाईज काही लोकांची आपण मुलाखती घेतो, त्याचं सॅम्पलिंग करतो. म्हणजेच काय, एकूण लोकांना सर्व लोकांना कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा त्यामधील काही प्रतिनिधींशी आपण चर्चा करतो, प्रतिनिधी ठरवतो, त्या प्रतिनिधींशी आपण चर्चा करतो, त्या प्रतिनिधींशी आपण रिस्पॉन्सेस कलेक्ट करतो, याला म्हणायचं सॅम्पलिंग प्रोसेस. तर या गोष्टीला काय म्हणायचं, सॅम्पलिंग. सॅम्पलिंग म्हणजे काय, ह्याचं एक तुम्हाला मी उदाहरण देईन, किंवा प्रत्येक गोष्टींना प्रत्येक टॉपिकचं सॅम्पलिंग कसं करायचं, प्रत्येक सब्जेक्ट वाईज सॅम्पलिंग कसं असेल, कोणती मेथड वापरावी, कोणती मेथड वापरू नये, कोणत्या मेथड्स आहेत, त्यापैकी कोणत्या मेथड्स आपल्या सोशल सायन्सेसमध्ये उपयोगी आहेत, कुठल्या नॅचरल सायन्सेसमध्ये उपयोगी आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी खरं तर आज आपण इथं ह्या टॉपिकची निवड केलेली आहे. तर आपण सुरुवात करूया. सॅम्पलिंग म्हणजे नेमकं काय, तुम्हाला या पिक्चरमधून सुद्धा दिसून येऊ शकतं. हे जे इथे पिक्चर मी पेस्ट केलेलं आहे, टेस्ट म्हणून सुद्धा तुम्हाला कळू शकतं. इथं पूर्ण पॉप्युलेशन म्हणजे एक लोकसंख्या, फॉर एक्झाम्पल तुमचा रिसर्च स्टडी जर असेल बारामती, बारामती शहर असेल फक्त, तर बारामती म्हणजे शहरामधील जे काही लोक आहे ते म्हणजे पॉप्युलेशन. आणि त्याच्यापैकी तुम्ही किती लोकांशी कॉन्टॅक्ट करणार आहात, या छोट्याशा बॉक्समध्ये रेक्टॅंगलमध्ये मी काय 9 लोकांची निवड केली. तर हे 9 लोक म्हणजे तुमचं सॅम्पल, हे तुमचं पूर्ण पॉप्युलेशन, आणि हे 9 लोक म्हणजे तुमचं सॅम्पल. तर या पूर्ण लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याऐवजी तुम्ही या फक्त 9 लोकांशी तुम्ही संपर्क साधणार आहात, आणि या संपर्क साधणाऱ्या लोकांना तुम्ही काय म्हणणार आहात, सॅम्पल म्हणतो. आलं का लक्षात, अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी केली जाते. पुढच्या सगळ्या उदाहरणातून तुम्हाला सॅम्पलिंग म्हणजे काय, सॅम्पलिंगची प्रोसेस काय असते, या सर्व गोष्टीचा अंदाज येणारच आहे, त्या शंका नाही. तर आपण खरं तर आजच्या या टॉपिकला सुरुवात करूया. इथं काय माहिती दिली ते मी तुम्हाला वाचून आणि स्पष्ट करून सांगतो. सॅम्पलिंग इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग ऑब्झर्वेशन्स ॲज सॅम्पल to provide an adequate description and inferences of the population. Actually, sampling ही एक प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक असलेलं सॅम्पल तुम्ही निवडता. मी जसं उदाहरण दिले की त्यावेळेस आपण एखादा स्टडी एरिया निवडतो, तो स्टडी एरिया पूर्णच्या पूर्ण आपल्याला जज करणं किंवा त्यांच्याकडून रिस्पॉन्सेस कलेक्ट करणं शक्य नसतं. तर आपण काय करतो, सर्वांकडून रिस्पॉन्सेस कलेक्ट करण्याऐवजी आपण त्यांच्या प्रतिनिधींची निवड करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं ठरवलं की बाबा एखादा तुम्ही रिसर्च करणार आहात, तो रिसर्च आहे बारामती शहरातील तुळजाराम चतुर्थ महाविद्यालयातील फर्स्ट इयर या वर्गात शिकणाऱ्या मुलांबद्दल तुम्ही रिसर्च करताय. तर बारामती शहरामध्ये जे पी सी महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये फर्स्ट इयर करणारे फर्स्ट इयरचे बरेचसे क्लास आहेत, जसे की फर्स्ट इयर बी ए आहे, फर्स्ट इयर बी कॉम आहे, फर्स्ट इयर बी एस सी आहे, फर्स्ट इयर बी ओ आहे, फर्स्ट इयर सायन्स आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या फर्स्ट इयरचे क्लासेस आहेत. तुम्ही या सर्व क्लासेसच्या प्रत्येक विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करणार का, नाही. जर असं करायचं म्हटलं तर तुम्हाला साधारणपणे 4-5 हजार विद्यार्थ्यांशी तुम्हाला ॲट अ टाइम कॉन्टॅक्ट करावं लागेल, आणि तेवढं शक्य नाही. आणि तुम्ही जर हे करायचं म्हटलं तर ह्याला वेळ सुद्धा खूप लागेल, खर्च होईल, तुमचं पैसे खर्च होतील, वेळ खर्च होईल, एनर्जी खर्च होईल. तर आपण याच्याऐवजी काय करतो, आपण प्रत्येक वर्गातून काही सॅम्पल्स निवडतो. म्हणजे फर्स्ट इयर बी कॉमचे जे काही 500-600 विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी तुम्ही फक्त 10% विद्यार्थी घेत नाही, प्रत्येक वर्गातले 10% विद्यार्थी घ्यायचे ठरवलं. तर प्रत्येक विद्यार्थीले 60-60 म्हणजे 600 जर असतील, 600 सायन्सचे, 600 आर्टचे, 600 कॉमर्सचे, 600 बीओचे, तर प्रत्येकातले तुम्ही जर 10% घेण्याचं ठरवलं तर 60-60-60 आणि त्याबरोबर तुमची संख्या पण कमी होते. समजा 10 वर्ग आहेत फोरचे, तर तुम्ही 10% घेतले 600च्या, तर तुमच्याकडे फक्त 600 विद्यार्थ्यांचं तुम्ही अनालिसिस करू शकता 6000 ऐवजी. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं कॉन्टॅक्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करता, त्याची छोटी संख्या करता, त्यांच्या फक्त प्रतिनिधींशी चर्चा करता. तुम्ही बघितलं असेल फीडबॅक फॉर्म भरून देतात प्रत्येक वर्षी, आणि फीडबॅक फॉर्म भरून देत असताना आपण काय करतो, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला फीडबॅक फॉर्म नाही देत आपण,
वर्गातील ठराविक विद्यार्थ्यांना आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक फीडबॅक फॉर्म भरून देत असतो आणि त्यांच्याकडून आपण फीडबॅक बद्दल माहिती घेत असतो. याला काय म्हणायचं, आपण सॅम्पल निवडतो, त्यांच्याकडून माहिती करून घेतो. म्हणजे काय एकाच वेळी सर्व लोकांशी आपल्याला कॉन्टॅक्ट करणं शक्य नसतं आणि याच्याऐवजी आपण काय करतो, काही प्रतिनिधींची निवड करतो. कशासाठी? डेटा कलेक्शन करण्यासाठी, माहितीचे संकलन करण्यासाठी. त्यावेळेस अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, सॅम्पलिंग. तर सॅम्पलिंग म्हणजे नेमकं काय, याची आपण थोडीशी इथे चर्चा करूयात आणि मग पुढे जाऊया. सॅम्पलिंग इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग ऑब्झर्वेशन ऍट सॅम्पल टू प्रोव्हाइड एन ऍडिक्युएट डिस्क्रिप्शन अँड इन्फरन्सेस ऑन द पॉप्युलेशन. या सॅम्पलिंगच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी डेटा कलेक्ट करतो आणि त्याच्या आधारावरती आपण त्याचं अनालिसिस करून त्याच्यावरून आपण इन्फरन्सेस किंवा त्याचं स्पष्टीकरण आपण लिहित असतो. सॅम्पल म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. सॅम्पल तुम्हाला इथं दोन चित्र दिसत आहेत, एका सर्कलमध्ये बऱ्याचशा मुंग्या म्हणजे अंट्स आहेत आणि दुसरं एक रेक्टॅंगल मध्ये काय अंट्स आहेत. तर तुम्ही संख्याचा विचार केला तर पॉप्युलेशन या सर्कलमध्ये बऱ्याचशा मुंग्या दिसत आहेत आणि सॅम्पलमध्ये ती फक्त तुम्हाला 90 दिसत आहे, 3 3 3 अशा 90 दिसत आहेत. म्हणजे काय केलं इथं संशोधकांनी, या सर्व लोकांची कॉन्टॅक्ट करण्याच्या ऐवजी त्यांनी फक्त 9 लोकांची निवड केली आहे प्रतिनिधी म्हणून आणि त्यांना तो कॉन्टॅक्ट करणार आहे. म्हणजे काय, एकूण पॉप्युलेशन मधून, एकूण लोकसंख्येमधून, एकूण संख्येमधून जर मी तुम्हाला आता एक उदाहरण दिलं की बारामती शहराचा तुम्ही एका विशेष गोष्टीचा अभ्यास करणार आहात, तर बारामतीमधील काय जे रहिवासी आहेत ते तुमचं पॉप्युलेशन झालं, पण प्रत्येक लोकांशी कॉन्टॅक्ट करणं तुम्हाला शक्य आहे का? नाही. म्हणून तुम्ही काय केलं, बारामतीमधील जे काही वॉर्ड आहेत, प्रभाग आहेत, त्या प्रभागवाईज संख्या ठरवली. म्हणजे प्रत्येक प्रभागातून तुम्ही 10 लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आहात आणि त्यांची जी मतं आहेत ती प्रातिनिधिक स्वरूपाची मतं असणार आहेत आणि ते प्रत्येक लोकांना लाभू होतील असं तुमचं एक ग्रहित आहे. तर सॅम्पल म्हणजे काय, एकूण पॉप्युलेशन मधून काय भाग तुम्ही निवडता, काय लोकांची निवड तुम्ही करता, याला म्हणायचं सॅम्पल. हॅलो, हॅलो, हा येतो आवाज? येस सर, प्लीज कंटिन्यू. ओके, तर सॅम्पल इज व्हॉट? सॅम्पल इज नथिंग बट व्हॉट, सॅम्पल इज अ पार्ट ऑफ युनिट ऑफ टोटल पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल, जर बारामतीची काय म्हणतो आपण लोकसंख्या 6,000 असं गृहित धरू, 6,000 असं गृहित धरू आणि त्याच्यापैकी तुम्ही फक्त 1% किंवा 10%, फॉर एक्झाम्पल 10% लोकांशी कॉन्टॅक्ट करायला ठरवले, 10% म्हणजे किती झाले, 600 झाले. तर 600 ही तुमची सॅम्पल साईज झाली. पॉप्युलेशन किती झाली, 6,000. 6,000 तुम्ही 6,000 तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार नाही, ते शक्यही नाही, त्याला खूप वेळ लागेल, एनर्जी लागेल, पैसा लागेल. म्हणून तुम्ही काय केलं, आणि तेवढा वेळ तुमच्याकडे नाही, तर तुम्ही काय केलं, 6,000 फक्त तुम्ही 600 लोकांशीच कॉन्टॅक्ट करायचं ठरवलं. याला म्हणायचं सॅम्पल. सॅम्पल असं निवडू शकतो. ही एक सॅम्पल निवडण्याची साधी पद्धत झाली. मी तुम्हाला आता सांगितले 6,000 घ्या म्हणजे 600 येतील आणि 600 हे तुमचं पॉप्युलेशन असेल. ही पॉप्युलेशन सॅम्पल निवडण्याची ही एक पद्धत झाली. पण ही पद्धत अप्रूव्ह आहे का? काही ठिकाणी आहे. आणि सॅम्पलिंगच्या बऱ्याचशा शास्त्रीय पद्धती आहेत ज्यात आपण येणाऱ्या भागामध्ये बघणार आहोत. त्यानंतर रिप्रेझेंट द होल पॉप्युलेशन आणि जे काही सॅम्पल साईज असते, म्हणजे हे जे 9 लोक आहेत रेक्टॅंगल्स मध्ये घेतलेले आपण, हे 9 लोक या पूर्ण लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. लक्षात ठेवा, हे जे 9 लोक उत्तर देणार आहेत किंवा आपले रिस्पॉन्सेस देणार आहेत, या पूर्ण लोकांच्या वतीने ते उत्तर देणार आहेत. म्हणून ते आर गोइंग टू रिप्रेझेंट द एंटायर पॉप्युलेशन ऑर द होल पॉप्युलेशन, व्हॉट एव्हर इज द होल पॉप्युलेशन. मी तुम्हाला जे आता मग उदाहरण दिलं, तुम्ही 600 लोक घेणार आहात 6,000 टीसी कॉलेजमधल्या 6,000 विद्यार्थ्यांपैकी जर तुम्ही 600 विद्यार्थी घेणार असाल, तर ते 600 विद्यार्थी 6,000 लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. ते 600 विद्यार्थी ते 6,000 लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत म्हणून त्यांना आपण निवडलेलं आहे. अँड व्हॉट एव्हर रिस्पॉन्सेस वी आर गोइंग टू कलेक्ट देम, दे आर गिव्हिंग दोज रिस्पॉन्सेस ऑन देअर बिहाफ ऑन द एंटायर पॉप्युलेशन. पर्पज टू ड्रॉ इन्फरन्सेस, काय उद्देश असेल सॅम्पलिंगचा? सॅम्पलिंगचा उद्देश असतो की आपण जे काही डेटा कलेक्ट केलेला आहे त्याची माहिती आपण अनालाइज करतो आणि त्याच्यातून आपण स्पष्टीकरण किंवा आपले इन्फरन्सेस किंवा इंटरप्रिटेशन मांडत असतो. समजा आपण असं ग्रेट करणं की बाबा वयांचा अंदाज घेतोय, आपण जे काही सॅम्पल निवडलेला आहे त्याच्या लोकांचा वयांचा अंदाज घेतो. 600 आपण वयानुसार कॅटेगरी करतो. 600 समजा 400 लोक हे 50 पुढचे आहेत आणि 200 लोक हे 50 आत नाही, आपण असं इन्फरन्स करू शकतो, असं स्पष्टीकरण देऊ शकतो. सर, महत्वाचा उद्देश असतो की आपण एकूण पॉप्युलेशन मधून काय युनिटचा काय भागाची आपण निवड करतो, ज्याला आपण युनिट म्हणतो, त्याला आपण सॅम्पल म्हणतो. त्यानंतर ते जे सॅम्पल असतं, जो निवडलेला भाग असतो, तो त्या पूर्ण पॉप्युलेशनचं प्रतिनिधित्व करत असतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे या सॅम्पलचा वापर करून आपण इन्फरन्सेस ड्रॉ करत असतो, स्पष्टीकरण ड्रॉ करत असतो, इंटरप्रिटेशन ड्रॉ करत असतो. तर या दृष्टीने आपण पुढे जायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, का बरं सॅम्पलिंग करायचं, सॅम्पलिंग का, सॅम्पलिंग करण्यामागचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो. आतापर्यंत बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय, जे काही पूर्ण पॉप्युलेशन आहे त्या पूर्ण पॉप्युलेशनला आपल्याला कॉन्टॅक्ट करणं शक्य होत नाही म्हणून आपण सॅम्पलिंग करतो. तर आपण प्रत्येक पॉप्युलेशनला जर आपण प्रत्येक लोकांना पॉप्युलेशन मधल्या 6,000 लोकांना जर आपण कॉन्टॅक्ट करायचं ठरवलं तर ते शक्य होणार नाही म्हणून सॅम्पलिंग. ज्या ठिकाणी सॅम्पल पॉप्युलेशन कमी असेल, लोकसंख्या कमी असेल किंवा तुमचा एरिया कमी असेल, त्या ठिकाणी तुम्ही 100% सुद्धा पॉप्युलेशन यू कॅन टेक ॲज अ सॅम्पल साईज. त्या ठिकाणी तुमचं पॉप्युलेशनच 100 आहे, त्या ठिकाणी तुमचं पॉप्युलेशनच समजा 200 आहे, अशा ठिकाणी तुम्ही तुमचं जे काय पॉप्युलेशन आहे ते पूर्णच्या पूर्ण सॅम्पल म्हणून घेऊ शकता. लक्षात ठेवा, वाय सॅम्पल ते तुम्हाला कळलं. सॅम्पलिंग फ्रेम, सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय, कुठली फ्रेम निवडावी, कुठली फ्रेम सुटेबल आहे, कुठली फ्रेम सुटेबल नाही. सो लिस्टिंग ऑफ पॉप्युलेशन फ्रॉम विच अ सॅम्पल इज चोजन, तुम्ही सॅम्पल कशा पद्धतीने निवडलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही निवडणार आहात, ती फ्रेम म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम. तर सॅम्पलिंग फ्रेमचा आपण विचार पुढच्या वेळेस करणार आहोत. सो दिस इज सॅम्पलिंग. तर ही आहे बेसिक आयडिया सॅम्पलिंगची. सॅम्पलिंग म्हणजे दुसरं तिसरं काय नसून selecting some part of respondents from the population as a part of unit for collecting the data which will represent the entire population, and on the basis of their responses we draw inferences, and this is what sampling is done. The sampling cha uddesh ha ahe ka ahe ki sarvacha sarv lokanshi aplyala contact karne shakya nahi mhanun apan tyanche pratinidhitva nivadto, tyancha kadun mahiti gola karto, and tya mahitiche aadhare apan inferences analysis karun inferences draw karto, and this particular process of doing this kind of entire things is called as what, sampling. हे सर्व करण्याची पद्धत म्हणजे सॅम्पलिंग. लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण आणि बघूयात की काय आहे पुढचा पॉइंट. सॅम्पलिंग, इथे सॅम्पलिंगचं थोडक्यात माहिती दिली. द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉर अ स्टडी इन विच वे दॅट द इंडिव्हिज्युअल्स रिप्रेझेंट द लार्जर ग्रुप फ्रॉम विच दे आर सिलेक्टेड. तर सॅम्पलिंग करतो म्हणजे आपण दुसरं तिसरं काही करू नाही, तर एका मोठ्या ग्रुपमधून एक छोटा ग्रुप तयार करतो. कशासाठी, आपल्या सोयीसाठी तो आपण छोटा ग्रुप तयार करत असतो. एक मोठा ग्रुप आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले की बाबा एंटायर इंडिया इज युअर पॉप्युलेशन, भारताची जी काही लोकसंख्या आहे ती तुमच्या स्टडीची लोकसंख्या आहे. मग सगळ्या लोकांची कॉन्टॅक्ट करणं शक्य आहे तुम्हाला 130 कोटी जनतेशी नाही, म्हणून तुम्ही काय करता, प्रत्येक राज्यामधून 100 लोक घेणार आहात. यू हॅव डिसाइडेड टू गो फॉर 100 पीपल फ्रॉम इच स्टेट. प्रत्येक राज्यातून 100 किती होतील, 36 आपले राज्य आहे, तर त्याच्यातून सॉरी 36 सगळे मिळून केंद्रशासित प्रदेश आणि ते हे मिळून किंवा 35 जे आहेत, तर त्याच्यातले तुम्ही 100 घेतले तर 35 लोकांचे कॉन्टॅक्ट करणं तुम्हाला सोपं होईल. तर या अँगलने ज्यावेळेस आपण करतो, सो इट इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अ स्मॉल नंबर फ्रॉम द लार्ज नंबर इन अ सिम्पल मॅनर. मोठ्या संख्येतून एक छोटी संख्या जी आपण प्रॉपर सिलेक्ट करतो. सिलेक्ट करताना मात्र बेस आहे, सिलेक्ट करताना काय पॅरामीटर्स तुम्हाला वापरायचे. यू गाईज हॅव टू सिलेक्ट, यू गाईज हॅव टू गो फॉर सम ऑर सर्टन पॅरामीटर्स at the time of selecting this. So this is called about sampling. So sampling is nothing but what? Selecting a small number of unit, small number of population from the larger group of population, it becomes a sampling. Then sampling. There are two types. There are, you know, sorry. By looking at this picture also, ya picture kade bagun sudha tumhala sampling chi process kalu shakte. Sampling kasa kela jaun te kalu shakta. Ek lakshya dya. This one is a very self-explanatory picture of sampling, how the process of sampling can be done. इथं तीन सर्कल आहे, तीन सर्कल मी तुम्हाला दाखवले. पहिलं जे सर्कल आहे ते टार्गेट पॉप्युलेशन आहे. ओके, पहिलं जे सर्कल आहे ते तुमचं टार्गेट पॉप्युलेशन आहे. समजा तुम्ही टी सी कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांवरती रिसर्च करणार आहात, म्हणजे टी सी कॉलेजवरती जे काही विद्यार्थी आहेत, कुठला का असणार तो विद्यार्थी, तो तुमचा टार्गेट पॉप्युलेशन झाला. आलं लक्षात, तुमचं टार्गेट पॉप्युलेशन झालं. त्यानंतर तुम्ही जे ठरवलंय, समजा तुम्ही ठरवलंय की फक्त एफ वाय बीकॉमच्या वर्गाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर एफ वाय बीकॉमचं हे झालं तुमचं स्टडी पॉप्युलेशन. सर्व टी सी कॉलेजचे सर्व प्रकारच्या क्लासेसमधले विद्यार्थी तुमचे झाले टार्गेट पॉप्युलेशन. त्यानंतर तुम्ही ठरवलंय की फक्त एफ वायच्याच वर्गाच्या मुलांचा अभ्यास करायचा आहे, एफ वायचे सर्व विद्यार्थी म्हणजे तुमचं स्टडी पॉप्युलेशन, आणि त्याच्यापैकी तुम्ही सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांची कॉन्टॅक्ट करणार नाही आहात, काही ठराविक विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न विचारणार आहात, त्यांच्याकडून क्वेश्चनेअर भरून घेणार आहात, तर त्याला तुम्ही काय म्हणताय, सॅम्पल.
म्हणजे बघा, आपण मोठ्याकडून छोट्याकडून आणखी छोट्याकडे जातो. अगोदर आपण जे काय होतं, आपण टार्गेट पॉप्युलेशन ते खूप मोठी होती. टार्गेट पॉप्युलेशन समजा तुम्ही ठरवलं की 12 मध्येतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास, 12 मध्ये अनेक महाविद्यालय आहेत, जे काय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या आहे ते तुमची टार्गेट पॉप्युलेशन. त्यानंतर तुम्ही ठरवलं की TC कॉलेजेस फक्त तुम्ही जाणार आहात. TC कॉलेज झालं तुमचं स्टडी पॉप्युलेशन, आणि TC कॉलेज मधलं तुम्ही काय काही वर्गातील विद्यार्थ्यांचाच तुम्ही रिस्पॉन्सेस घेणार आहात, ते झालं तुमचं सॅम्पल. म्हणजे मोठ्याकडून आपण छोट्याकडे जातोय, पहिल्यांदा टार्गेट पॉप्युलेशन, नंतर स्टडी पॉप्युलेशन, नंतर सॅम्पल. सो दिस वे सॅम्पलिंग इज डन. आय होप यू हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन एज वेल एज स्टडी पॉप्युलेशन, टार्गेट पॉप्युलेशन अँड सॅम्पल पॉप्युलेशन. नाव द पॉप्युलेशन, पॉप्युलेशन पॉप्युलेशन म्हणजे काय, आपण त्याला मराठीमध्ये साध्या मराठीमध्ये लोकसंख्या म्हणतो. इथं पण त्याच अँगलने घ्यायचंय, मात्र तुमच्या रिसर्च संबंधी असणारी लोकसंख्या. जर तुम्ही TC कॉलेजमधील प्राध्यापकांवरती रिसर्च करणार आहात, वरिष्ठ महाविद्यालयातील फॉर एक्झाम्पल सिनियर कॉलेजमधील प्राध्यापकांवरती तुम्ही रिसर्च करणार आहात, तर तुम्हाला इथं काय TC कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजला जे काही प्राध्यापक काम करतात, जो काही नंबर आहे, समजा 200 असेल 300 असेल 400 असेल, तो 400 म्हणजे पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशन तुम्हाला या अर्थाने घ्यायचं आहे, तुमचा जो काही स्टडी एरिया आहे त्या स्टडी एरियासाठीचा तुमचा जो टार्गेटेड ग्रुप आहे त्याला तुम्ही पॉप्युलेशन म्हणणार आहात. एकूण ग्रुप, त्याच्यामध्ये तुम्ही अजून कुठलंच पॅरामीटर केलं नाही, मेल फिमेल किंवा यंगस्टर्स एल्डर्स असं काही पॅरामीटर वापरलेलं नाही. टोटल मी जसं म्हटलं की तुम्ही जर TC कॉलेज बारामतीमधील प्राध्यापकांचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल, तर एकूण संख्या म्हणजे पॉप्युलेशन. समजा TC कॉलेज बारामतीमध्ये 400 लोक आहेत प्राध्यापक म्हणून काम करतात वरिष्ठ मागणी, तर ते 400 म्हणजे तुमचं टोटल पॉप्युलेशन. नंतर तुम्ही त्याला पॅरामीटर्स लावून तुमचं सॅम्पल साईज काढणार आहात, तो वेगळा भाग आहे. पण एकूण 400 जी संख्या आहे तर आपण काय म्हणतो पॉप्युलेशन, लक्षात ठेवा. नाव द टार्गेट पॉप्युलेशन, मी तुम्हाला उदाहरण मागे दिले, आणखी देतो, आणखी आपण हे वाचून दाखवतो, नंतर तुम्हाला सांगता येईल. अ सेट ऑफ एलिमेंट्स लार्जर दॅन ऑर डिफरंट फ्रॉम द पॉप्युलेशन सॅम्पल टू विच द रिसर्चर वुड लाईक टू जनरलाइज स्टडी फाइंडिंग्स. ह्याच्यामध्ये काय, तुमचं जे काय तुम्हाला जनरलाइज करायचं आहे, मी तुम्हाला आता सांगितलं, एक उदाहरण दिलं, तुम्ही जर असा रिसर्च करायचं ठरवलेलं असेल, फॉर एक्झाम्पल की 12 शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास असं तुम्ही ठरवलं, तर तुमचं टार्गेट पॉप्युलेशन काय असणार आहे. टार्गेट पॉप्युलेशन म्हणजे एकूण संख्या, सर्व महाविद्यालयातील जी काही विद्यार्थ्यांची संख्या आहे त्याला म्हणणार तुम्ही टार्गेट पॉप्युलेशन. सगळे टार्गेट आहे तुमचे, सगळ्यांचा स्टडी तुम्हाला करायचा आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही, म्हणून तुम्ही काय करताय, त्यानंतर स्टडी पॉप्युलेशनला जाताय, त्यानंतर तुम्ही पुन्हा सॅम्पल सिलाईजला जाताय. अलग लक्ष, तर अशा प्रकारे होतो टार्गेट पॉप्युलेशन पूर्ण संख्या, सोर्स पॉप्युलेशन ज्याच्याकडून तुम्ही माहिती घेणार आहात, तुम्ही ठरवलंय की महाविद्यालयातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात, पण प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही करणार आहात. म्हणजे काय करणार आहात, समजा सर्व महाविद्यालयातील संख्या 20,000 आहे, तर 20,000 लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करणार नाही आहात. अलग लक्षात, म्हणजे तुम्ही काय करणार आहात, सोर्स पॉप्युलेशन, सोर्सेस तुम्ही ठरवणार आहात. समजा काय, तुम्ही 12 शहरामध्ये 5 महाविद्यालय, तर 5 महाविद्यालयातील लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आहात. तर 5 महाविद्यालयांचं सोर्स पॉप्युलेशन झालं, आणि स्टडी पॉप्युलेशन त्यातल्या फक्त फर्स्ट इयरचे विद्यार्थ्यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात, आणि त्यानंतर तुम्ही जे काही संख्या शोधाल, जे काही संख्या निवडाल, FY समजा TC कॉलेजमधल्या FY विद्यार्थ्यांची संख्या 50, माळेगावच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या 100, VPA कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या समजा 50, ते तुमचं झालं स्टडी पॉप्युलेशन, ज्याला आपण म्हणतो सॅम्पल साईज. अशा प्रकारे हे टार्गेट पॉप्युलेशन, सोर्स पॉप्युलेशन, स्टडी पॉप्युलेशन, पुन्हा आपण सॅम्पल साईज, या सर्व कॉन्सेप्ट आपण इथे बघितलेलं आहे. ही आहे प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग. जर तुम्ही बघितली प्रोसेस तर कळेल, सुरुवातीला ही प्रोसेस सुरू होते what you want to talk about. तुम्हाला जे काय सुरू करायचं आहे, तुमच्या डोक्यात जे काय फ्रेम आहे ते फ्रेम निवडा. हे फ्रेम निवडत असताना पॉप्युलेशनचा आवर्जून विचार करा, बिकॉज युअर फ्रेम शुड बेस्ड ऑन द पॉप्युलेशन दॅट यू हॅव. पॉप्युलेशनचा विचार करूनच तुम्ही तुमची सॅम्पलिंग फ्रेम निवडा. त्यानंतर सॅम्पलिंग प्रोसेस वापरा, जे काय सॅम्पलिंग प्रोसेस तुमच्याकडे आहे ते वापरा. याच्यामध्ये वॉट यू ॲक्च्युली ऑब्झर्व इन द डेटा, तुमच्याकडचा जो काही डेटा आहे तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. जसे की मी म्हटलं ना, तुमच्याकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा डेटा आहे, त्या डेटामधून तुम्हाला सॅम्पल निवडायचे. सॅम्पल निवडत असताना तुमच्याकडे काही ऑब्झर्वेशन असले पाहिजे. म्हणजे काय, FY चे विद्यार्थी आहेत, SY चे आहेत, TY चे आहेत, PG चे आहेत, 11वीचे आहेत, 12वीचे आहेत, ज्युनियर कॉलेजचे आहेत,
तर यातून डेटा तुम्हाला सॅम्पलिंग निवडत असताना तुमच्याकडे काही पॅरामीटर्स असले पाहिजे. तुम्हाला FYचा विचार करायचा आहे की नाही, SYचा करायचा का नाही, जुनियर कॉलेजचा विचार करायचा का नाही, त्यानंतर मग सर्वात महत्त्वाची गोष्ट PGचा विद्यार्थ्याचा विचार करायचा का नाही, आणि त्यानंतर तुम्ही काय पॅरामीटर्स वापरून सॅम्पल निवडणार आहात. सॅम्पल म्हणजे ज्यांच्याशी तुम्ही ऍक्च्युली कॉन्टॅक्ट करणार आहात, आणि त्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडून माहिती भरून घेतल्यानंतर त्यांच्याकडून रिस्पॉन्सेस कलेक्ट केल्यानंतर देन यू गो फॉर इन्फरन्सेस. इन्फरन्सेस म्हणजे काय? स्पष्टीकरण. तुम्ही अनालिसिस करता, चार्ट करता, डायग्राम करता, हिस्टोग्राम्स करता, टेबल्स करता, ग्राफ्स करता, आणि त्याच्या मार्फत तुम्ही काय करता? इन्फरन्सेस लिहित असता, स्पष्टीकरण लिहित असता, इंटरप्रिटेशन लिहित असता, अँड दोज कॅन बी कॉल्ड एज इन्फरन्सेस. सो दिस इज द एन्टायर प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग विच स्टार्ट्स विथ सिलेक्टिंग अ फ्रेम अँड एंड्स विथ इन्फरन्सेस. आय होप यू गाइज हैव अंडरस्टूड दिस. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ पॉप्युलेशन. दोन प्रकारच्या पॉप्युलेशन असतात जे आपण नेहमी रिसर्च साठी विचारात घेत असतो. त्यातली पहिली पॉप्युलेशन आहे इफ द पॉप्युलेशन इज होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे एकसारखी, एकसारखी पॉप्युलेशन आहे. इथं जर तुम्ही चित्र बघितले तर हे सगळे सारखेच आहेत. बघा हे चार माणसं जे आपण दाखवले येलो कलर्स मध्ये सगळे सारखेच आहेत. मग सगळ्यांना चारींना कॉनेक्ट करण्यापेक्षा आपण एकाला दुसऱ्याला कट करू शकतो, कारण ते सेमच आहेत. फॉर एक्झाम्पल होमोजेनियस आणि हेट्रोजेनियस मधला फरक सांगतो. तुम्ही जर फक्त FYच्याच मुलाशी कॉन्टॅक्ट करणार असाल तर ते होमोजेनियस झाले. FYचे करणार आहात आणि SYचे पण करणार आहात तर ते हेट्रोजेनियस झाले. विभिन्न. हेट्रोजेनियस म्हणजे काय? विभिन्न. होमोजेनियस म्हणजे काय? एकसारखे. तर इथं तुम्ही संख्या कमी करू शकता ना होमोजेनियस मध्ये, करू शकता ना केस. म्हणजे काय? चार लोकांना करणार पाहिजे, दोनला करा. ते एकाच वयाचे आहेत, एकाच वर्गातले आहेत, प्रश्नच येणार नाही. त्याला म्हणायचं होमोजेनियस. ऍसेप्टिक मध्ये आपण ते संख्या हळूहळू कमी करू शकतो. हे बघा हेट्रोजेनियस. हेट्रोजेनियस म्हणजे काय? विभिन्नता आहे. आणि या विभिन्नता म्हणजे जे काय होमोजेनियस आहेत ते कट करायचे. आता बघा इथे कुठले कुठले कलर आहे. हा पिंक आहे, डार्क पिंक आहे, ब्लॅक आहे, ब्राऊन आहे, येलो आहे. सॉरी, हे कलर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये जे काय डबल्स होत आहेत ते आपण काढून टाकूयात. म्हणजे पिंकचा एकच ठेवूयात, पिंकचा दुसरा आपण काढला. येलोचे खूप आहेत, येलोचा पण आपण एक काढला. त्यानंतर रेडचा दोन होते, एक काढून टाकला. इव्हन आपण ब्राऊनचा सुद्धा एक काढू शकतो. म्हणजे काय करतोय आपण? हेट्रोजिनियस, वेगवेगळे एक एक ठेवतोय. म्हणजे काय? समजा जर तुम्ही स्टडी करणार असाल FYचा एक, SYचा एक, TYचा एक, हे झालं हेट्रोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय? एकाच वर्गातले. समजा FY BCOM मधले चार घेण्याच्या ऐवजी दोन घ्या, एक घ्या, चालेल असं काय. दिस इज कॉल्ड एज होमोजिनियस एज वेल एज हेट्रोजिनियस. Now, sampling design process. So this one is the process of designing samples, or this way samples can be designed. So what are the end which are they? Just look at this sampling design process. And upon process, how the samjun give it? Kaya process hai? Try to understand this. See, pahila anda suruvati lakaya kare se tumhala define population. Tumhala ekun population maithi asla paiji. Jab tumhi samjha TC college madhil FY BCOM cha vidyalaya vorti अभ्यास करणार आहात तर FY BCOM ची विद्यार्थी संख्या तुम्हाला माहिती असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल FY BCOM ला जर आपल्याकडे पाच डिव्हिजन असतील तर एका डिव्हिजन मध्ये 120 प्रमाणे 12×60 म्हणजे 600 विद्यार्थी, ते झाले तुमची पॉप्युलेशन. अशा प्रकारे तुम्हाला पॉप्युलेशन डिफाईन करता आली पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही फॉर एक्झाम्पल हा जरा कॉलेजचा विषय, तर तुम्ही असं गृहित धरलं असेल की तुम्ही बारामती मधील शहरातील बँक खातेदारांचा अभ्यास करणार आहात. तुम्हाला बारामती शहरामध्ये सर्व बँकांमध्ये मिळून किती बँक खातेदार आहेत ह्याचा तुम्हाला अंदाज करावा लागेल. अंदाज करण्यापेक्षा तुम्हाला माहिती गोळा करावी लागेल. अंदाजावर काहीच करता येत नाही रिसर्चमध्ये. सर्व बँकांना जाऊन विजिट करावी लागेल, त्यांच्याकडच्या खातेदारांची संख्या घ्यावी लागेल, आणि मग तुम्हाला कळावं लागेल की बाबा टोटल बँका ज्या आहेत बारामती शहरामध्ये त्यांच्याकडे एकूण 5 लाख खातेदार आहेत, 6 लाख खातेदार आहेत. मग ही झाली 5 लाख 6 लाख तुमची पॉप्युलेशन. आणि तुम्ही ज्यावेळेस 5 लाख 6 लाख म्हणाल ना त्यावेळेस त्याला आपण म्हणू शकतो तुम्ही तुमची पॉप्युलेशन डिफाईन केलेली आहे. सो दिस वे यू गाईज हॅव टू डिफाईन युअर पॉप्युलेशन. आम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय? ओके. तर या प्रकारे तुम्हाला तुमची पॉप्युलेशन डिफाईन करायची आहे. आणि त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे डिटरमायनिंग सॅम्पल फ्रेम. ज्यावेळेस तुमची पॉप्युलेशन डिफाईन होते त्यावेळेस तुम्हाला सॅम्पलिंग फ्रेम ठरवायची. कुठल्या फ्रेममध्ये तुम्हाला बसवता येईल, कुठल्या प्रकारचे फ्रेम हे तुमच्या तुमच्या प्रोजेक्टला, तुमच्या रिसर्चला अप्लिकेबल आहे किंवा सुटेबल आहे हे तुम्हाला त्यातून सांगता येईल किंवा त्यातून तुम्हाला बघता येईल. तर काय आहे डिटरमायनिंग सॅम्पलिंग प्रोसिजर? तुम्हाला अगोदर प्रोसिजरमधून तुमची फ्रेम ठरवायची.
आणि तिथं दोन प्रकारचे सॅम्पलिंग मेथड्स आपण वापरत असतो. तुम्ही ज्यावेळेस सॅम्पलिंग ठरवताना सॅम्पलिंग तुम्हाला ठरवायचं असतं त्यावेळेस तुमचं सर्व पॉप्युलेशन तुझ्या समोर असतं. तुमच्याकडे तुमचं 6,000 विद्यार्थी 600 विद्यार्थी आहे, त्याचं तुम्हाला सॅम्पलिंग मेथड वापरून तुम्हाला सॅम्पलिंग रिकमेंड करायचं असतं. ते तुम्हाला मला म्हटलं 10% घ्या, 20% घ्या, हे एक अंदाजे झालं. पण अंदाजे कुठलीही गोष्ट रिसर्चमध्ये करता नाही येत, कारण रिसर्च म्हणजे सायंटिफिक प्रोसेस. आपण म्हटले सायंटिफिक मेथड ऑफ कंडक्टिंग रिसर्च. ओके, तर दोन प्रकारच्या मेथडचा तुम्हाला वापर करायचा असतो. अँड त्या दोन प्रकारच्या मेथड्स दोज आर द पार्ट ऑफ सॅम्पलिंग प्रोसेस ऑर सॅम्पलिंग प्रोसिजर. कोणत्या मेथड आहेत दोन? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. या दोन महत्वाच्या मेथड्स आहेत आणि या दोन महत्वाच्या मेथडचा वापर करून आपल्याला सॅम्पलिंग करावं लागतं. तर या पहिले जी मेथड आहे, ही जी पहिली मेथड आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, याच्यामध्ये 5 प्रकारच्या आणखी 5 उपप्रकार आहेत. आणि ह्या दुसऱ्यामध्ये नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये देअर आर 4 सब टाईप्स ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. सो व्हॉट इज प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग अँड व्हॉट इज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू सी. प्रोबॅबिलिटीमध्ये 5 कोणत्या मेथड आहेत? सिम्पल रँडम सॅम्पलिंग आहे, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग आहे, क्लस्टर सॅम्पलिंग आहे, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आहे, मल्टी स्टेज सॅम्पलिंग आहे. हे 5 प्रकारचे सॅम्पलिंग मेथड झाल्या. आणि त्याचप्रमाणे चौथ्यामध्ये नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये 4 प्रकारच्या उपप्रकार आहेत. कॅल्मिनियंट आहे, जजमेंटल आहे, कोटा आहे आणि स्नोबॉल सॅम्पलिंग आहे. या सर्व एकूण साधारणपणे 5 आणि 4 अशा एकूण 9 प्रकारचा आपण सविस्तर अभ्यास आजच्याच लेक्चरमध्ये करणार आहोत. ज्यावेळेस तुमचं प्रोसिजर फॉर्म होईल त्यावेळेस तुम्ही तुमचं डिटरमाइन अप्रोप्रिएट सॅम्पल साईज, त्या पद्धतीचा वापर करून तुमचं अप्रोप्रिएट तुम्ही सॅम्पल साईज ठरवू शकता. आणि शेवटची स्टेप सॅम्पलिंग प्रोसेसमधली, वन्स द सॅम्पल साईज इज रेडी विथ यू देन यू कॅन एक्झिक्यूट युअर सॅम्पलिंग डिसिजन ऑर सॅम्पलिंग डिझाईन. सो व्हॉट एव्हर सॅम्पलिंग डिझाईन यू हॅव डिसाइडेड दॅट यू कॅन एक्झिक्यूट वन्स द सॅम्पल साईज इज रेडी. एकदा जर तुमचं ठरलं की 6,000 पैकी 10% मला जायचं आहे, 600 विद्यार्थ्यांची कॉन्टॅक्ट करायचंय, तर तुम्ही नंतर तुमचं काम ऍक्च्युअल काम करू शकता. म्हणजे तुमचं काय डेटा कलेक्शनचं काम आहे, दॅट यू कॅन स्टार्ट वेन यू कॅन स्टार्ट युअर वर्क. यू कॅन स्टार्ट युअर वर्क वेन यू गेट युअर सॅम्पल साईज. सो दिस इज व्हॉट सॅम्पल साईज इज मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट इन द प्रोसेस ऑफ रिसर्च. अँड इफ यू गो थ्रू दिस यू कॅन अंडरस्टँड द सॅम्पलिंग डिझाईन प्रोसेस इन अ थोरो मॅनर. सो दिस वन इज सॅम्पलिंग डिझाईन प्रोसेस. बट फॉर सॅम्पलिंग डिझाईन two methods we always follow, and those two methods are probability sampling and non probability sampling as such. So moving on to the next slide, and what is that? Let us see. Now we are going to see all those probability and non probability in detail manner. आपण जे probability sampling बघितलं आणि non probability sampling बघितलं ते आपण आता सविस्तर बघूयात. म्हणजे जे काही उपप्रकार आहेत ते सुद्धा आपण इथे सविस्तर बघूयात आणि पुढे जाऊयात. काय आहे ते बघा. probability sampling, probability म्हणजे काय? Do you have any idea about the concept of probability? What do you mean by probability? Probability, sambhavyata. Yes, correct. Probability is nothing but what? Sambhavyata. Sambhavyata apan shodhnar ahot. Ek lakshat thewa, mi jar asa tharavla ki MA kiwa MCOM cha vidyarthyanna mala lucky draw dyaycha. MCOM kiwa MA cha vidyarthyanna lucky draw dyaycha ani saglyanna mi bolavlo. मग असं किती लोकांना वाटतंय की बाबा मला सुद्धा लकी ड्रॉ मिळू शकतो? सगळ्याच लोकांना वाटणार आहे, कारण सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत आणि सगळ्यांच्या नावांच्या चिठ्ठ्यांमधूनच मी चिठ्ठी उचलणार आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की माझी चिठ्ठी निघू शकते. हे झाली संभाव्यता, ही झाली प्रोबॅबिलिटी. त्या बॉक्समध्ये चिठ्ठ्या आहेत आणि त्या चिठ्ठ्यामधून एक मी चिठ्ठी उचलणार आणि सांगणार की हा याला लॉटरी लागली. असं कोणाला वाटतं का की माझ्या नावाची चिठ्ठी निघणार नाही? म्हणून सगळ्यांना वाटते हा माझ्या नावाची चिठ्ठी निघू शकते. ही जी वाटण्याची प्रोसेस आहे, ही जी संभाव्यता आहे, दॅट इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल निवडायला जाता त्यावेळेस जे काही सॅम्पल आहेत किंवा जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन मधल्या सगळ्या घटकांना असं वाटतं की हां मी ऍज अ सॅम्पल सिलेक्ट होऊ शकतो त्याला. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची आपण एखादी मेथड वापरतो, ज्या प्रकारे ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं सॅम्पलिंग करतो, इट बिकम्स प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. रिमेंबर. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन, हे बघा. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे, जी पहिली मेथड आहे ती सिम्पल रँडम सॅम्पलिंग. सिम्पल रँडम सॅम्पलिंग, इथं जे काय सिम्पल रँडम सॅम्पलिंगची प्रोसेस दिलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो. सिम्पल रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय? रँडमली तुम्ही सिलेक्ट करता, तुमच्या कुठल्याच लॉजिक नाही. यू डोंट हॅव एनी लॉजिक व्हाइल गोइंग फॉर रँडम सॅम्पलिंग. सिम्पल रँडम सॅम्पलिंग कुठलंच लॉजिक नाही आहे.
कुठलाही तुम्ही समजा 1 ते 100 असे आकडे लिहिलेत तुम्ही आणि तुम्ही ठरवलेले सॅम्पल तुम्हाला निवडायचे आणि त्या 1 ते 100 पैकी तुम्ही फक्त 25 लोकांना निवडणार आहात. इथं कुठलंही लॉजिक नाही. मी पहिल्यांदा काय करतो, 1 नंबरसाठी करतोय, नंतर 7 वेळा करतोय, नंतर 15 वेळा करतोय, नंतर 33 वेळा करतोय, नंतर 37 वेळा करतोय. म्हणजे काय, जस्ट आय एम यु नो डुईंग सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ रँडम. आय एम डुईंग रँडम सिलेक्शन, रँडम सिलेक्ट करतोय मला जसं वाटलं तसं, आणि अशा प्रकारे मी 25 लोकांची निवड करतोय. सो वेन दिस काइंड ऑफ प्रोसेस इज फॉलोड इट बिकम सिम्पल रँडम सॅम्पलिंग. सो हिअर ऑल those who are there in that 100 students list or 100 samples list or 100 people's list, they have equal chance. So parant mi tela round karat nahi kiwa selection karat nahi, to parant pratyekala asa vatte ki mala suddha tevdas chance aahe jevda 1 number chala aahe kiwa 100 number vala aahe. Mhanje 100 number vala manus suddha asa vichar karto ki ek jar 1 number cha select hot asel tar mi suddha hoo shakto. अशा प्रकारचा चान्स आहे, अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी आणि ही प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचं सिलेक्शन केलं जातं, दॅट इज कॉल्ड व्हॉट, सिम्पल रँडम सॅम्पलिंग. गेटिंग माय पॉइंट? सो ऑल सबसेट्स ऑफ द फ्रेम आर गिव्हन एन इक्वल प्रोबॅबिलिटी. रँडम नंबर्स जनरेटर्स, आपण रँडमली नंबर जनरेट करत जातो आणि त्यांना तो चान्स मिळत जातो. सो वेन दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज फॉलोड, इथं कुठलंही लॉजिक नाही की आपण म्हणतो ना की विषम संख्या घेतोय किंवा सम संख्या घेतोय किंवा 5-5 गॅपने घेतोय 10-10 गॅपने घेतोय असं कुठलंही लॉजिक नाही. रँडमली वी आर जस्ट सिलेक्टिंग. जसं म्हणतो ना आपण ह्याच्यामध्ये टीम खो खोची टीम करायची असते फॉर एक्झाम्पल, तर आपण काय करतो ना उंच आहे चांगला आहे घेऊ शकतो, चल 2 नंबरचं चल, 7-चा नंबर चल, 9 नंबर चल, 11 चल, लाईक दस. सो हिअर रँडमली वी गो फॉर सिलेक्शन अँड वेन इट इज डन इट इज कॉल्ड एज अ रँडम सॅम्पलिंग. देन हे ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस आहेत, तुम्ही हे तुम्ही अवश्य बघू शकता किंवा मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. मिनिमल नॉलेज ह्याला कमीत कमी नॉलेज असलं तरी चालतं पॉप्युलेशनचं, त्यातून तुम्ही करू शकता. इझी टू अनालाइज द डेटा, डेटा अनालिसिससाठी ही सर्वात चांगली आणि सोपी पद्धत आहे. त्याचे काही डिसअडव्हान्टेजेससुद्धा आहेत, छोटेसुद्धा आहेत. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी खूप कमी असू शकते आणि डज नॉट यूज रिसर्चर्स एक्सपर्टीज. रिसर्चर जो आहे त्याच्या एक्सपर्ट नॉलेज आहे ना थोडासा कमी स्कोप मिळतो, कारण कुठलंही लॉजिक नाही, कुठलंही त्याचं एक्सपर्टीज इथे वापरता येईल असं नाही आणि सर्वात जास्त चुका होण्याची शक्यता असते. वेन वी गो फॉर रँडम सिलेक्शन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग ह्यूज एरर्स, सो वी कॅनॉट अवॉइड दोज ह्यूज एरर्स हियर. सो दिस इज द ऍक्च्युअल डिसअडव्हान्टेजेस ऑफ रँडम सॅम्पलिंग. नाउ वी आर गोइंग फॉर सेकंड मेथड विच इज अंडर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आपण सगळ्या प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधल्या मेथड्स घेतो लक्षात ठेवा. 5 मेथड झाल्यानंतर आपण नॉन प्रोबॅबिलिटी साठी जाणार आहोत. तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधली दुसरी जी मेथड आहे ती अशी आहे, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. पॉप्युलेशन इज डिवायडेड इन टू 2 or more ग्रुप्स कॉल्ड स्ट्राटा. स्ट्राटा म्हणजे काय, स्ट्रॅटिफाईड म्हणजे काय. हा स्ट्रॅटिफाईड हा शब्द स्ट्राटा नावाच्या शब्दावरून आला आहे. स्ट्राटा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ग्रुप्स. स्टार्टअप म्हणजे दुसरं दुसरं काही नसून गट. वेगवेगळ्या गटामध्ये आपण त्यांची विभागणी करतो आणि त्या गटाच्या माध्यमातून आपण काही लोकांची निवड करत असतो. तर सब सॅम्पल्स आर रँडमली सिलेक्टेड फ्रॉम ईच स्ट्राटा. स्ट्राटा मीन्स व्हॉट, ग्रुप ऑफ पीपल. इथे जर तुम्ही बघितलं असेल, ही झाली पूर्ण पॉप्युलेशन. हा जो वरचा बॉक्स दिसतोय तुम्हाला, स्क्वेअर दिसतोय, ही झाली पूर्ण पॉप्युलेशन. त्यानंतर तुम्ही त्याचे ग्रुप्स केले. फॉर एक्झाम्पल, ही 12 मितीची पॉप्युलेशन असे गृहित धरू. फॉरगेट अबाउट दिस एक्झाम्पल विच इज not an Indian example. So see, तुमचे ही 12 मितीचे पॉप्युलेशन. आता 12 मितीमध्ये तुम्ही ग्रुप केलेत. काय केले, समजा MIDC एरियामधला ग्रुप हा, त्यानंतर मेन सिटीमधला हा ग्रुप, त्यानंतर इकडचा पुन्हा फलटण रोडचा हा ग्रुप, असे ग्रुप केलेत तुम्ही. सो यू कॅन हॅव मेड दिस काइंड ऑफ ग्रुप्स. 3 प्रकारचे ग्रुप्स केलेत आणि या ग्रुपमधून तुम्ही काही लोकांची निवड करणार आहात. येते का मग तुमच्या लक्षात, एकूण जी काही लोकसंख्या आहे त्याची ती लोकसंख्या तुम्ही ग्रुपमध्ये विभाजित केली. 12 मध्ये पूर्ण संख्या 3 टप्प्यामध्ये 3 भागामध्ये विभाजित केली तुम्ही. पहिला भाग पिगोन चौक, दुसरा भाग MIDC, तिसरा भाग तिकडचं सातव चौक माळेगाव रोडचं, असे 3 भाग तुम्ही केले. आणि त्या 3 भागात जे काही एकूण लोक आहेत त्याच्यापैकी तुम्ही काय काय लोक घेते, त्याच्यापैकी काय लोकांची तुम्ही रँडमली निवड करताय. समजा जर तुम्ही पिगोन चौकामध्ये 100 लोक असतील तर 100 लोकांपैकी तुम्ही 10 लोक घेतले. त्यानंतर MIDC चौकातल्या 100 पैकी तुम्ही समजा 50 घेतले. तर तुम्ही अशी निवड करताय. म्हणजे काय करताय, तुम्ही वेगवेगळे ग्रुप करताय. एकूण पॉप्युलेशनचे तुम्ही वेगवेगळे ग्रुप करताय आणि त्या ग्रुपमधून तुम्ही काय पॅरामीटर्स वापरून तुम्ही लोकांची निवड करताय.
And when it can be done, it is called as what? Stratified random sampling, if I'm not wrong. Is that okay? Kalaka? Yes, sir. परत नसुरचं सांगा जेणेकरून मी आणखी सांगेन तुम्हाला. त्यानंतर पुढच्या मुद्द्याला जाऊयात आपण. ऍडव्हान्टेजेस अँड डिसऍडव्हान्टेजेस ऑफ स्ट्रॅटिफाइड रँडम सॅम्पलिंग. व्हॉट आर दे? द फर्स्ट वन इज अश्युअर्स रिप्रेझेंटेशन ऑफ ऑल ग्रुप्स इन अ सॅम्पल पॉप्युलेशन. तुमचे जे काही सॅम्पल पॉप्युलेशन आहे सर्व ग्रुप्स लोक निवडतात. तुम्ही त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याचा एस्टिमेट करू शकता आणि त्याच्या आधारावर तुम्ही कम्पॅरिझन सुद्धा करू शकता. ऍडव्हान्टेजेस डिसऍडव्हान्टेजेस रिक्वायर्स ऍक्युरेट इन्फॉर्मेशन ऑन प्रोपोर्शन्स ऑफ ईच स्टार्टअप. त्याच्यानंतर तुम्ही इथं ऍक्युरेट इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपण एखादं सॅम्पल घेत असताना चूक होते म्हणजे प्रोपोर्शन्स मध्ये थोडीशी गडबड होते तर ते व्हायला नको असं त्याचा एक तुम्ही सांगितलेलं आहे. स्ट्रॅटिफाईड लिस्ट कॉस्टली टू प्रिपेअर. ऍक्च्युली ग्रुप्स निवडणं त्यांच्यातून लोक निवडणं स्टार्टअप बनवणं ग्रुप्स बनवणं हे थोडस कॉस्टली अफेअर आहे. कम्पेअर इट विथ सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग संपत ज्यावेळेस आपण त्याचं कम्पॅरिझन करतो त्यावेळेस त्या मानाने ही मेथड थोडीशी महागडी आहे. द नेक्स्ट वन, नाव वी आर गोइंग टू मेक समथिंग क्लस्टर. क्लस्टर याच्यामध्ये सुद्धा क्लस्टर ही थोडीशी ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला स्ट्रॅटिफाईड सारखी थोडीशी मॅच करते पण थोडं कॉन्सेप्ट मात्र वेगळे. क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे काय? क्लस्टर म्हणजे अगेन ग्रुप. याच्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं सांगायचं राहून गेलं ते सांगतो. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रॅटिफाईडमध्ये ग्रुप्स करता त्यावेळेस काय पॅरामीटर्स असतात. मी म्हटलं ना पॅरामीटर्स वापरून ग्रुप करतात म्हणजे काय? कसं असेल पॅरामीटर? समजा तुम्ही बिग वन चौक घेताय तर बिग वन चौकामध्ये तुम्ही वयाचं पॅरामीटर वापरलं. 20 to 50 वयोगटातील लोक घेतले. पॅरामीटर ग्रुप बनवण्यासाठी एक पॅरामीटर असतो. काय असतो? ग्रुप बनवण्यासाठी एक पॅरामीटर असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही ग्रुप्स बनवता त्या ग्रुप मधून तुम्ही लोकांची निवड करता सॅम्पल साईज म्हणून. इथे पण तसंच आहे. समजा कुठला हा MIDC चौक याच्यामध्ये सुद्धा तोच पॅरामीटर आहे 20 to 50 मधील लोक. त्यानंतर तुमचा हा कुठला चौक आहे 7 याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तसंच केलंय 20 to 50 मधील लोक. ज्यावेळेस तुम्ही क्लस्टरला जाता क्लस्टर इज ऑल्सो ऍज गुड ऍज stratified type of sampling, but there is no parameter as such to select the sample. When you make some clusters, clusters म्हणजे काय? ग्रुप. लक्षात ठेवा क्लस्टर म्हणजे सुद्धा ग्रुपच. पण इथं तुम्ही कुठलाही पॅरामीटर वापरून तुम्ही क्लस्टर नाही बनवत. इथं असा पॅरामीटर नाही किंवा 20 to 50. इथं सर्व प्रकारचे म्हणजे 1 महिन्याच्या बाळापासून ते जे काही 80-90 वर्षाचे वयस्क लोक आहेत ते सगळे या क्लस्टरमध्ये आणि त्या सगळ्यांमधून तुम्ही सॅम्पल साईज निवडणार आहात. म्हणजे तुमचा सॅम्पल कदाचित 1 वर्षाचं मूल ज्याला बोलता येते समजा 2 वर्षाचं 3 वर्षाचं मूल ते 90 वर्षाचं वयस्क व्यक्ती सुद्धा असू शकतं. म्हणजे क्लस्टरला तुम्ही पॅरामीटर नाही वापरत फक्त क्लस्टर करता विभाग वाईज करता. इंदापूर चौक बारामती चौक सॉरी बिग वन चौक MIDC चौक लँगस किंवा खंडोबानाचा चौक लँगस तुम्ही क्लस्टर बनवता पण सॅम्पल निवडत असताना तुमच्या डोक्यात कुठलेही पॅरामीटर्स नसतात. तुम्ही कुणालाही सॅम्पल म्हणून घेऊ शकता लक्षात. आणि म्हणून याला आपण क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतो. क्लस्टर मध्ये विभाग वाईज जातो आपण विभाग वाईज क्लस्टर करतो एकत्र करतो त्यांना. म्हणजे 2-3 गल्ले एकत्र आणायचे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करणं शक्य नाही. 3-3 गल्ले किंवा 3-3 प्रभाग एकत्र आणायचे. समजा 12 प्रभाग असतील तर 3 प्रभाग एकामध्ये म्हणजे असे 4 क्लस्टर झाले. तुमचे 4 मेन झाले त्याला आपण क्लस्टर म्हणू शकतो. इथे बघा Section 1, Section 2, Section 3, Section 4, Section 5 असे 5 क्लस्टर केलेत आपण आणि त्याच्यातून आपण काय करतोय सॅम्पलिंग करतो. कॅन एस्टिमेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ क्लस्टर्स अँड पॉप्युलेशन. त्याच्या अंदाजे आपण अंदाज करू शकतो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि पॉप्युलेशन काय. देन द कॉस्ट टू रीच अन एलिमेंट टू सॅम्पल इज व्हेरी हाय. प्रत्येक सॅम्पलपर्यंत जाणं प्रत्येक क्लस्टरमधल्या सॅम्पलपर्यंत जाणं हे थोडंसं महागडं आहे इतर मेथडशी कम्पॅरिझन करता. इस्टेज इज क्लस्टर सॅम्पलिंग इंट्रोड्युसेस
सॅम्पलिंग एरर प्रत्येक स्टेजला प्रत्येक क्लस्टरमध्ये सॅम्पलिंग एरर येऊ शकतो आणि जर सॅम्पलिंग एरर येत असेल तर थोडस ते अनालिसिस साठी घातक ठरतो. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग हे मात्र सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. इफ यू लुक ॲट द पिक्चर यू कॅन अंडरस्टँड. सी सिस्टमॅटिक म्हणजे काय, नावातच सगळं काय दडलेलं सिस्टमॅटिक पद्धतशीर रिस्कशीर आणि त्याच्यामध्ये काय आहे ऑर्डर ऑल युनिट्स इन द सॅम्पलिंग फ्रेम. सॅम्पलिंग फ्रेम मध्ये सगळे एक पर्टिक्युलर ऑर्डर फॉलो केले जाते. सिस्टमॅटिक का म्हटले जरा जर तुम्ही ह्या पिक्चर कडे बघितलं तर तुम्हाला कळत येईल की प्रत्येक तिसरा व्यक्ती सॅम्पल साईज म्हणून निवडल्या गेल्या, सॅम्पल म्हणून निवडल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक दोन नंतर दोन दोन सोडत गेलो आपण, पहिले दोन सोडले तिसरा घेतला, पहिले नंतरचे दोन सोडले दुसरा घेतला, नंतरचे दोन सोडले तिसरा घेतला. असं आपण सिस्टमॅटिक देर इज अ लॉजिक, रँडमली नाही करत आपण, एक लॉजिक आहे तिथं. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय सिस्टमॅटिक रँडम. जर तुम्ही पहिली मेथड आठवत असेल तुम्हाला दॅट वॉज सिम्पल रँडम, कुठलेही घेत होतो आपण, त्यात लॉजिकच नव्हतं. एक पहिला सातवा नववा बारावा तेरावा लेटर्स देर वॉज नो लॉजिक. बट हिअर इज अ लॉजिक. When we go for systematic random sampling, there is a logic. We are selecting people after leaving two. And we are selecting every third person. Ha tisra, ha tisra. He don't sodutu hai tisra gethu. He don't sodutu hai tisra gethu. He don't sodutu hai tisra gethu. Like this. And this is called what? Systematic sampling method. Identify that. Moderate cost, moderate usage. Kamit kami thangla mali maapak yog, upyogani maapak thay jada gharat suddha hai. सिम्पल टू ड्रॉ सॅम्पल. सॅम्पल काढण्यासाठी खूप किंवा शोधण्यासाठी सर्वात साधी आणि सरळ पद्धत इझी टू व्हेरीफाय. व्हेरीफाय करण्यासाठी सरळ सोपं जातं, कोण विसरलाय का आपण लगेच व्हेरीफाय करू शकतो. फक्त इथं एक डिसअडव्हान्टेजेस आहे या मेथडचा, तो म्हणजे असं पिरियॉडिक ऑर्डरिंग रिक्वायर्ड. खरं तर एक पिरियॉडिक ऑर्डर इथं फॉलो करणं गरजेचं असतं, पण बऱ्याच वेळा ती होत नाही, त्याच्यामुळे ही मेथड बऱ्याच वेळा. पण बाकीच्या मेथडच्या मी लक्षात काही चांगली मेथड आहे अँड मोस्ट ऑफ द पीपल दे फॉलो दिस मेथड. मल्टीस्टेज सॅम्पलिंग. मल्टीस्टेज सॅम्पलिंग काय आहे आपण बघूयात. व्हॉट इज मल्टीस्टेज सॅम्पलिंग? मल्टीस्टेज म्हणजे काय, आपण जे काय पॉप्युलेशन आहे त्याचे आपण स्टेजेस करतो. व्हॉट एव्हर पॉप्युलेशन वी हॅव वी मेक स्टेजेस ऑफ दोज पॉप्युलेशन. समजा तुमची पॉप्युलेशन आपण 15 स्टेजमध्ये किंवा 10 स्टेजमध्ये आपण डिवाइड केली. दीज आर द स्टेज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, दीज आर द 10 स्टेजेस. And we select samples from stages. But it is not mandatory to select population or to select samples from each and every stage. Apan 10 stages kelet khara. Pan 10 stages madun sampling kiwa sample size kiwa samples nivadna bandhankarak nahi. Apan samja pahile tum ghevu, dusre sodu, tisre tum ghevu. Asa karu shakto. Manje kay? Itha aplyala samja 100 samples kadayche. And 10 stages ahet. Tum pratyekapasun 10 pan kadu shakto. किंवा कुठल्याही 5 मधून 100 काढू शकतो, त्यानंतर आपण कुठल्याही 7 मधून 100 काढू शकतो. दॅट इज अप टू यू, दॅट इज अप टू रिसर्चर. रिसर्चरवरती डिपेंड असतं ते. मात्र इथं मल्टीस्टेज सॅम्पलिंग करत असताना तुम्हाला अगोदर स्टेजेस करावे लागतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या काही तुम्ही स्टेजेस केलेल्या आहेत त्या प्रत्येक स्टेजमधून सॅम्पल निवडलेच पाहिजेत असा नियम नाही. तुमचे जे काही सॅम्पल साईज तुम्ही मनामध्ये ठरवलेले आहे ते तुम्ही पहिल्या 5 किंवा अल्टरनेट 5 सुद्धा निवडू शकता असं त्याचं आहे. प्रत्येकातून निवडले तरी चालेल, नाही निवडले तरी चालेल, मात्र तुमचं टार्गेट अचीव्ह झाले पाहिजे. मोर ॲक्युरेट, मोर इफेक्टिव्ह. दिस मेथड इज मोर ॲक्युरेट एज वेल एज दिस वन इज मोर इफेक्टिव्ह एज सच. देर आर सर्टन डिसअडव्हान्टेजेस ऑफ दिस मेथड. कॉस्टली, इट इज व्हेरी मच कॉस्टली एज कम्पेअर टू अदर मेथड्स. अँड देर इज अ एरर इन ईच स्टेज ऑफ सॅम्पलिंग. So when we go for multi-stage, there is a possibility of having more errors. So probability sampling is a pass method sampling. Now we are moving on to the next one, and that is non-probability sampling. And what is that non-probability sampling we are going to talk about? Non-probability means what? Itha asa nahi. Probability means what? Apan jar 100 lokanna bolavla asel lucky draw sathi, tar 100 cha 100 lokanna khatri aste ki kiwa ek yanna चान्स असतो. देर इज अ इक्वल चान्स फॉर दोज 100 पीपल टू गेट सिलेक्टेड इन द लकी ड्रॉ सिस्टम. 100 लोकांना त्या लकी ड्रॉ मध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता असते किंवा सिलेक्शन होण्याचा चान्स असतो. पण नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये तसं नाही. देर इज नो इक्वल चान्स ऑफ गेटिंग सिलेक्टेड इन केस ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पल्स. ज्यावेळेस आपण नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलसाठी जातो त्यावेळेस आपण जर 100 लोक बोलत असू तर 100 लोकांना सिलेक्शन होण्याचा चान्स नसतो. अँड इट इज कॉल्ड व्हॉट? नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग.
So here we will talk about non-probability samples, the probability of each case being selected from the total population is not known. आपल्याला माहिती नसतं की 100 पैकी किती लोकांना चान्स मिळेल आणि किती लोकांना चान्स मिळणार नाही हे माहिती नसतं इन केस ऑफ व्हॉट नॉन प्रोबेबिलिटी सॉरी द प्रोबेबिलिटी ऑफ इच केस हा ओके ठीक आहे युनिट्स ऑफ सॅम्पल आर चोजन त्यावेळेस ऍक्च्युअल सिलेक्शनची वेळ येते सॅम्पल सिलेक्शनची वेळ येते त्यावेळेस काय पॅरामीटर्स वापरले जातात काय गोष्टींचा विचार केला जातो आणि मग सिलेक्शन केलं जातं फॉर एक्झाम्पल sometimes they go for personal judgment sometimes they go for convenience for example samja 12th mate naukri sathi interview ghetle jatat ani interview ghenara lokancha manat kay parameters tharlele kay loko vidyarthi 12th mate tun aale kay vidyarthi out of 12th mate tun aalele tar jyavelas interview ghetat ani doganchi knowledge jyavelas equal yeto tyavelas je kay interview ghenara lok asat te kay vichar karatat ki 12th mate cha candidate la apan preference deuya ka deuya कारण तो राहतो इथंच नोकरी सोडणार नाही भावी काळामध्ये त्यानंतर त्याची राहण्याची सोय आहे बाकीच्या सर्व सोयी सुविधा आहेत तो गाडीवर येऊन जाऊन करू शकतो हा जर आपण बाहेरचा व्यक्ती घेतला तर त्याला राहण्याची सोय नाही तो कदाचित तिकडं कधी नोकरीवर तर तो सोडूनही जाऊ शकतो अशा बऱ्याच प्रकारचे पर्सनल जजमेंट येऊ शकतात किंवा कन्व्हिनियन्सचे मॅटर येऊ शकतात पण ज्या वेळेस असं पर्सनल जजमेंट वापरून किंवा कन्व्हिनियन्स बघून सॅम्पलिंग केलं जातं त्याला म्हणतो आपण नॉन प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग जिथं देर इज नो इक्वल चान्स फॉर एव्हरी वन टू गेट सिलेक्ट And there are no statistical techniques for measuring random sampling error. There are no statistical techniques for measuring random sampling error in a non-probability sample. So here, there is no statistical technique as such for measuring random sampling error. Random sampling error मध्ये जे काय errors निर्माण होतात त्याच्यासाठी कुठली statistical अशी technique नाही त्याच्या मार्फत आपण ते measure करू शकू So this is for non-probability sampling. What you guys have to remember here, there is no equal chance for the samples to get selected. And basically, sampling is done on the basis of personal judgments and convenience. That you guys have to remember here. So as far as non-probability sampling are concerned, there are 5 methods again. And those 5 methods we are discussing here. So what are those 5 methods? Convenience sampling, quota sampling, judgmental sampling, which is also called as purposive sampling, snowball sampling, and self-selection sampling. अशा प्रकारच्या 5 मेथड्स इथं सुद्धा आहेत नॉन प्रोबेबिलिटीमध्ये प्रोबेबिलिटीमध्ये सुद्धा 5 होत्या ज्या आपण आवर्जून पाहिल्या नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट नॉन प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग हियर अँड दोज आर पहिल्यांदा बघूयात आपण अ कन्व्हिनियंट सॅम्पलिंग व्हॉट इज दिस कन्व्हिनियंट सॅम्पलिंग दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू डिस्कस कन्व्हिनियंट सॅम्पलिंग इन्वॉल्व्स चूजिंग रिस्पॉन्डंट्स ऍट द कन्व्हिनियन्स ऑफ द रिसर्चर इथं कन्व्हिनियन्स म्हणजे काय रिसर्चरचा कन्व्हिनियन्स बघायचं तुम्हाला रिसर्चरचा कन्व्हिनियन्स समजा मी रिसर्चर आहे आणि जर मी माझा स्टडी करतोय तर मी माझ्या कन्व्हिनियन्सनी जे मला कन्व्हिनियंट आहे त्याचा विचार करून सॅम्पलिंग करतो समजा मी इथं 12th नोकर करतोय आणि मला समजा 12th महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करायचं तर मी माळेगावच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे रिस्पॉन्डंट म्हणून सिलेक्शन करणार नाही किंवा सॅम्पल म्हणून सिलेक्शन करणार नाही कारण ते मला कन्व्हिनियंट नाही मी फक्त टीसीएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विचार करेन जेणेकरून मला ते कन्व्हिनियंट आहे म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस सॅम्पलिंग केलं जातं इट बिकम्स कन्व्हिनियंट सॅम्पलिंग त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत कॉस्ट खूप कमी आहे कारण कन्व्हिनियन्स बघतो आपण म्हणजे आपण खर्च होऊ नये म्हणूनच त्याला कन्व्हिनियंट करतोय त्यानंतर एक्सटेन्सिव्ह युज्ड अंडरस्टूड बरेचसे लोक याचा आवर्जून वापर करतात रिसर्चमध्ये आणि सर्वांनाही समजलेली मेथड आहे Disadvantages, variability and bias font cannot be measured and controlled. बऱ्याच वेळा बायस आणि व्हेरिबिलिटी कळून येत नाही बऱ्याच वेळा आपण हे निवडत असताना बायस असतो आणि व्हेरिबिलिटी किंवा व्हरायबिलिटी आपल्याला नजरेस येत नाही आपण ते टाळतो किंवा आपली सोय करतो आपण त्याच्यामुळे कदाचित चांगले सॅम्पल्स बाजूला राहण्याची शक्यता असते प्रोजेक्टिंग डेटा बियॉन्ड सॅम्पल नॉट जस्टिफाईड बऱ्याच वेळा जे काही डेटा आहे तो बियॉन्ड सॅम्पल जातो आणि आपल्याला जस्टिफिकेशन देता येत नाही रिस्ट्रिक्शन्स ऑफ जनरलायझेशन जनरलायझेशन करत असताना एखादं सर्व विधान आपल्याला सर्वसामान्यासाठी बनवत असताना आपल्याला अडचणी येतात कारण आपण विशेष समजा जर मी एखादं विधान करत असेल आणि मी जर असं म्हणत असेल हे विधान सर्व प्रकारच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लागू होईल पण असं होऊ शकत नाही कारण मी फक्त टीसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विचार केलेला असतो त्याच्यामुळं रिस्ट्रिक्शन्स येतात जनरलाइज करायला हे बघा दिस वन इज अन एक्झाम्पल ऑफ कन्व्हिनियंट सॅम्पलिंग ती लेडीज तिला काहीतरी डेटा कलेक्ट करत आहे आणि किती कन्व्हिनियंटली सीज कलेक्टिंग द डेटा लुक ॲट दिस किती सोय होते खिडकीतून त्या
फिरवत आलेल्या माणसाकडून डेटा कलेक्ट करते. तर दिस इज कॉल्ड व्हॉट कन्व्हिनियंट. कुठलाही पॅरामीटर तुम्ही वापरला नाही, तुम्हाला वाटलं ना मला हे कन्व्हिनियंट आहे, घेऊ शकता. दिस इज द वे ऑफ कलेक्टिंग डेटा बाय युझिंग कन्व्हिनियंट सॅम्पलिंग मेथड. दिस वन इज अ व्हेरी गुड यु नो सेल्फ एक्सप्लेनेटरी पिक्चर ऑफ अंडरस्टँडिंग दिस कन्व्हिनियंट रँडम सॅम्पलिंग मेथड. नाउ कोटा सॅम्पलिंग. Quota sampling, I think we all are aware with this quota sampling because while taking your admissions, there is a quota, and according to the category, by category quota is decided. For example, if it is open, 50% remaining, then we go according to the caste or according to the, you know, category. So this is sort of when we select people for certain classes. I was having MSA informed admissions to go. So MSA admissions to go. I was category to select them. तसंच तिथं सुद्धा तुम्ही काय कॅटेगरीज बनवत असता. कॅटेगरीज म्हणजे आपल्या ज्या आहेत त्या कॅटेगरीज नाही, म्हणजे तुम्ही असं ठरवता की मला 10 ते 25 वर्ष या वयोगटातील 100 लोक घ्यायचे, त्यानंतर 26 ते 50 मधले 100 घ्यायचे, आणि 50 ते 25 घ्यायचे. हे तुम्ही कोटा ठरवलाय, या कोट्यामधून तुम्ही लोक घेणार आहे. सो कोटा इज डिसाइडेड अँड अकॉर्डिंग टू द कोटा वी गो फॉर सिलेक्शन ऑफ सॅम्पल. सो पॉप्युलेशन इन फर्स्ट सेगमेंटेड इन टू मॅन mutually exclusive subgroups just as in stratified sampling. Stratified sampling सारखं आपण ग्रुप्स करतो, पण इथं काही पॅरामीटर्स आपण स्ट्रॉंगली वापरतो. जसं की तुम्हाला मी म्हटलं ना की वयाची अट असेल, किंवा एज्युकेशनचा मुद्दा असेल, किंवा मेल फिमेलचा असेल, किंवा बरेचसे आपण म्हणतो ना कंपनीमध्ये जॉब करणारे, पुन्हा गव्हर्नमेंट जॉब करणारे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोटा करू शकतो. अँड अकॉर्डिंग टू दॅट वी गो फॉर दिस वन. Then advantages used when research budget is limited. ज्यावेळेस तुमचं बजेट कमी असतं, पैसे कमी असतात आणि तुम्हाला कमी पैसे खर्च करायचे असतात, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या सॅम्पलिंगसाठी जाऊ शकता. व्हेरी एक्सटेन्सिव्हली यूज अँड अंडरस्टूड. दिस मेथड इज ऑल्सो एक्सटेन्सिव्हली यूज बाय द रिसर्चर्स, विच इज अंडरस्टूड बाय द रिसर्चर्स टू मच. बऱ्याचशा रिसर्चर्सला हे मेथड आवडते, त्यांना हे समजलेली आहे आणि याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात ते करतात. नो नीड फॉर लिस्ट ऑफ पॉप्युलेशन एलिमेंट्स. तुमच्याकडे पॉप्युलेशन एलिमेंट्स असलंच पाहिजे असं नाही, पॉप्युलेशन तुम्हाला माहिती असलंच पाहिजे असं नाही. तुम्ही तुमचा कोटा तुम्ही ठरवून त्याप्रमाणे सिलेक्शन करू शकता. नेक्स्ट वन, नो वेन इट कम्स टू डिसअडवांटेजेस, अगेन द सेम थिंग इज हॅपन हिअर. व्हरायबिलिटी अँड बायस कॅनॉट बी मेजर्ड कंट्रोल्ड. सो दिस वन इज लिटल बिट डिफिकल्ट टू कंट्रोल अँड मेजर द व्हरायबिलिटी अँड बायसेस हिअर. टाइम कन्झ्युमिंग, वेळ खाऊ प्रक्रिया आहे. प्रोजेक्टिंग डेटा बियॉन्ड सॅम्पल नॉट जस्टिफाईड. सो वेन यू प्रोजेक्ट युअर डेटा बियॉन्ड सॅम्पल विच इज नॉट जस्टिफायबल बाय द वे, दॅट इज अ थिंग. Judgmental sampling, researcher employs his or her own expert judgment about. Judgmental जे sampling आहे त्याच्यामध्ये researchers employs his own judgment. हां, हा जे judgmental sampling आहे ते judgment based असतं. माझं एखादं मत असतं, माझं एखादं विधान असतं, आणि त्या मताच्या आधारे, त्या मताच्या विधानाच्या आधारे, किंवा त्या काय म्हणू शकतो आपण त्याला परसेप्शनच्या आधारे वी गो फॉर सिलेक्शन सॅम्पल. So when we go for selection of sample on the basis of our own judgment, on the basis of our own perception, so it is called as judgmental sampling. So mostly nowadays people are going for this kind of sampling when it comes to your small sort of research and all. So when your research is a little bit small, when research is your to a certain limited area, then it is possible and that can be done. So ही जी method आहे ती judgmental आहे. तुमचे मतांतर क्या असते किंवा एक मत असतं तुमचं, एक असं काय म्हणतो आपण ओपिनियन असतं, आणि त्या ओपिनियनच्या आधारे मताच्या आधारे तुम्ही तुमचं सॅम्पलिंग करता, त्याला म्हणतात जजमेंटल सॅम्पलिंग. देर इज अ अश्युरन्स ऑफ क्वालिटी रिस्पॉन्स. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं एक मत बांधून किंवा एका मताच्या आधारे तुम्ही क्वालिटी सॅम्पलिंग करता, त्यावेळेस ते नक्कीच क्वालिटेटिव्ह असणार, कारण तुमचं क्वालिटीबद्दल जे काही तुमचे यु नो मत होते ते बरोबर असतील, आणि त्यानंतर तुम्ही सॅम्पलिंग केलेलं असेल, त्याच्यामुळे ते योग्य ठरेल. मीट द स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. तुमच्या या माध्यमातून तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते तुम्हाला मिळण्याचे प्रयत्न होतील किंवा तुम्हाला ते मिळवू शकाल या माध्यमातून. डिसअडवांटेजेस, बायस सिलेक्शन ऑफ सॅम्पल मे ऑफर. बऱ्याच वेळा सिलेक्शन ऑफ सॅम्पल करत असताना आपण कदाचित पूर्वग्रहित असतो, एखादा खूप चांगला व्यक्ती आहे पण त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय म्हणतो आपण त्याला बायस व्ह्यू असतो, प्रिज्युडाइज्ड व्ह्यू असतो, आणि त्याच्यामुळे आपण ते सिलेक्शन करत नाही, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं न केलेलं सिलेक्शन हे घातक ठरू शकतं. आणि दिस पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ जजमेंटल सॅम्पलिंग इज टाइम कन्झ्युमिंग, वेळ खाऊ प्रक्रिया. स्नोबॉल सॅम्पलिंग, दिस वन इज अनदर मेथड ऑफ सॅम्पलिंग, अँड दिस वन इज द सेकंड लास्ट मेथड ऑफ नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग. सो द रिसर्चर स्टार्ट्स विथ अ की पर्सन अँड इंट्रोड्युसेस द नेक्स्ट वन टू बिकम अ चेन.
त्याच्यामध्ये स्नोबॉल, आय थिंक वी गाईज हॅव हर्ड अबाउट मल्टी स्टेज मार्केटिंग. दिस इज वॉट यू नो, आय वी आय ऑलवेज गिव वन एक्झाम्पल हियर, की तुमच्या अंडर दोन लोक जॉईन करा, त्यांच्या अंडर दोन लोक जॉईन करत चला, तीन जॉईन करत चला, लाईक दॅट. तर दिस इज वॉट, एक माणूस फक्त अगोदर सिलेक्शन करतो, त्याला सांगतो की तो पुढच्याला सिलेक्शन करून दे, त्याच्या पुढचा त्याचं सिलेक्शन करतो. जसं की देर इज वन यू नो फंडा विच इज यूज इन वन मूवी, जय हो, हर एक तीन लोगों की मदद करो, उनको बोलो कि दूसरे तीन लोगों की मदद करो, लाइक दैट. सो दिस वन इज कॉल्ड व्हाट, स्नोबॉल. सो दिस वन इज आल्सो कॉल्ड व्हाट, मल्टी स्टेज. स्टेजेस आर क्रिएटेड एंड अकॉर्डिंग टू दोज स्टेजेस सैम्पल्स आर सिलेक्टेड विदाउट द इंटरवेंशन ऑफ द रिसर्चर. रिसर्चरचा रोल खूप कमी आहे, फक्त त्यांनी एकच रिसर्च, त्यांनी एकच सॅम्पल निवडायचं आहे. जो सॅम्पल निवडलेला आहे तो बाकीचा दुसरा सॅम्पल निवडेल, दुसरा तिसरा निवडेल, तिसरा चौथा निवडेल, अशा प्रकारे ही प्रोसेस केली जाईल. ऍक्च्युली दिस प्रोसेस वी डू नॉट फॉलो इन अवर रिसर्चर्स. There are certain limitations for this research. This is what sampling, and this is what we don't go for it. बऱ्याच वेळा ह्याला मर्यादा आहेत, कारण जो काही सॅम्पल निवडला जाणार आहे तो कसा असेल, काय असेल, याचा आपल्याला अंदाज येत नाही, त्याच्यामुळे ही अडचण येऊ शकते. ॲडव्हान्टेजेस, व्हेरी लो कॉस्ट, फक्त एकच सॅम्पल तुम्हाला निवडायचं आहे, बाकी सॅम्पल्स ऑटोमॅटिक निवडले जातील, त्यामुळे खूप स्वस्त अशी ही पद्धत आहे. यूजफुल इन स्पेसिफिक सर्कमस्टान्सेस अँड फॉर लोकेटिंग रेअर पॉप्युलेशन. बऱ्याचशा विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये हे फायदेशीर आहे, आणि तुमची काही पॉप्युलेशन आहे ती लोकेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे फायदेशीर ठरणार आहे. ॲडव्हान्टेजेस, नॉट इंडिपेंडेंट, स्वतंत्र अशी पद्धत नाही, एकमेकावर अवलंबून आहे. जर पहिल्यांनी आपण ज्याला निवडले त्यांनी प्रक्रिया केली नाही तर तुमचं सॅम्पलिंग होणारच नाही. प्रोजेक्टिंग डेटा बियॉन्ड सॅम्पल नॉट जस्टिफाईड, आणि तुमचं जे काही सॅम्पल आहे ते जस्टिफाईड होऊ शकत नाही, म्हणून हा एक ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट वन, सेल्फ सिलेक्शन सॅम्पलिंग. ह्याच्यामध्ये यू आर डुईंग वन थिंग इन दिस केस ऑफ सेल्फ सिलेक्शन सॅम्पलिंग. हू एव्हर इज युअर पॉप्युलेशन, युअर आस्किंग देम टू बिकम अ सॅम्पल. तुमचं जे काय पॉप्युलेशन आहे त्यांना तुम्ही स्वतःहून सांगताय की तुम्हाला जर व्हायचं असेल तर सॅम्पल तुम्ही होऊ शकता, आणि माझी मर्यादा असेल. तुमचं जर तुम्ही 1000 लोकांचं तुमचं पॉप्युलेशन आहे, त्यातून तुम्ही सांगितले की मला फक्त 100च लोक हवेत, आणि मी ठरवणार नाही कुठले 100 हवेत, तुम्ही स्वतः ठरवायचेत. या हजारांमधून 100 लोक पुढे या आणि सॅम्पलचा भाग व्हा, आणि जे काय 100 हजारातून 100 लोक पुढे येतील ते तुमचं सॅम्पल. And when this kind of sampling is done, it is called as self-selection sampling. It occurs when you allow each case, usually individuals, to identify their desire to take a part in the research. आपण म्हणू शकतो की हजार लोकांपैकी हां ज्यांना रिसर्च मध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं, सॅम्पल म्हणून राहायचं किंवा सॅम्पलचा भाग व्हायचा, अशा 100 लोकांनी पुढे या, आणि जर ते 100 लोक पुढे आलं तर ते तुमचं सॅम्पलिंग होईल. म्हणजे तुम्ही त्यांनाच सांगताय कम अँड बिकम अ पार्ट ऑफ सॅम्पल साईज. सो वेन इट कॅन बी डन, or when it is done, it is called as what, self selection sampling. There are certain advantages of self selection sampling, and those are more accurate. It will be more accurate because we are not applying any sort of funda to select the sample. We are asking people to be a part of sample. So this one is the most appropriate method and accurate method of selecting sample. Then second one is here, that is useful in specific circumstances to serve the purpose. So whatever purpose you guys have decided, if you want to get that particular purpose, then this one is the most useful method of sampling. And the next one, disadvantages, more costly due to advertising. You guys have to go for advertising for asking them to be a part of sample. So this one is a little bit costly when we compare with other methods of sampling. And the last one, mass are left. Karach wala sangli loko rahun jata. Kumata na chance milat nahi karan. We guys have given the limitation of sample size. If I'm asking 1,000 people, and if I'm asking 1,000 people to be a part of a sample size of 100, it's very difficult for 1,000 people to avert themselves to not a part of the sample size. So this is what, this one is also important one. So we guys have been talked about 10 different methods of sampling here. 5 methods of probability and 5 methods of non-probability sampling. And I hope you guys have understood those 5 methods. मला वाटतंय तुम्हाला, मला अशी इच्छा म्हणजे काय म्हणतो, अशी आहे की तुम्हाला या 10 मेथड्स सॅम्पलिंगच्या, प्रॉबिलिटी सॅम्पलिंगच्या 5 आणि नॉन प्रॉबिलिटीच्या 5 अशा 10 मेथड्स तुम्हाला समजल्या असतील. नाव सॅम्पलिंग एरर्स, वी आर गोइंग टू टॉक अबाउट सॅम्पलिंग एरर्स, अँड इन द सॅम्पलिंग एरर्स हाऊ दोज एरर्स आर ऑकर्ड. व्हॉट इज सॅम्पलिंग एरर, दॅट यू गाईज हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट, अँड आफ्टर दॅट वी विल टॉक अबाउट द टाइप्स ऑफ सॅम्पलिंग एरर्स. Basically, there are two types of sampling errors, but before that, I'm going to tell you what is sampling error. आपण ज्यावेळेस सॅम्पलिंग एरर करतो, सॉरी सॅम्पलिंग करतो, त्यावेळेस कोणत्याही कारणास्तव, कदाचित आपली मेथड चुकते, कधी कधी आपला मार्ग चुकतो, कधी आपलं
सॅम्पलिंग करण्याची पद्धत चुकते आणि त्याच्यामुळं आपल्याला सॅम्पलिंग एरर्स निर्माण होतात. सो देर आर विच अराइज ड्यू टू द यूज ऑफ सॅम्पलिंग सर्वेज आर नोन ॲज सॅम्पलिंग एरर्स. आपण जे काही सर्वे करतो, जे काही मेथड वापरतो सॅम्पलिंग करत असताना, त्याच्यामुळं एरर्स निर्माण होतात, काही चुका होतात, त्यामुळं काही चुका होतात आणि त्या चुका ज्या झालेल्या असतात त्याला आपण एरर्स म्हणतो, लक्षात ठेवा. सो देर आर टू टाइप्स ऑफ एरर्स दॅट वी फॉलो दॅट वी हॅव इन सॅम्पलिंग अँड दोज टू टाइप्स ऑफ एरर्स आर बायस्ड एरर्स सॉरी अँड unbiased errors. So what is biased error? I want to tell you, due to selection of sampling techniques, size of sample. See, biased error means what? While going for selection of sampling techniques or size of the sample, we commit some errors, and whatever errors are happening because of selection of sampling technique and sample size, those errors can be called as biased errors. Biased what happened? Biases. मी मागे तुम्हाला म्हटलं ना, एखादा विश्वास खूप चांगला व्यक्ती आहे, खरं तर त्याला आपण निवडणं अपेक्षित असतं, पण आपलं जो मत असतं ते बायस असतं आणि त्याच्यामुळं आपण त्याला निवडू शकत नाही. अँड वेन वी गो फॉर सच काइंड ऑफ थिंग इट बिकम्स बायस्ड एरर. देन द सेकंड वन इज ऑल्सो हियर, दॅट इज अनबायस्ड एरर ऑर रँडम सॅम्पलिंग एरर. सो हियर अनबायस्ड मीन्स वी आर नॉट बायस्ड अबाउट इट, बट बिकॉज ऑफ दिस रँडम सॅम्पलिंग, एज आय टोल्ड यू, इन केस ऑफ सिम्पल रँडम सॅम्पलिंग वी गाइज हॅव सीन हाऊ वी सिलेक्ट द सॅम्पल. There is no logic in selecting the sample in case of simple random sampling, right? So when we go for simple random sampling or random sampling, we don't have any logic as such, we don't have any parameter as such. आपल्याकडे कुठलं लॉजिक नसतं, पॅरामीटर नसतं आणि आपण सॅम्पलिंग करतो. ज्यावेळेस आपण अनबायस्ड एररनी सॅम्पलिंग करतो, रँडम सॅम्पलिंगनी सॅम्पल करतो, त्यावेळेस मात्र एरर येण्याची शक्यता असते आणि त्याला आपण म्हणतो अनबायस्ड एरर्स ऑर रँडम सॅम्पलिंग एरर्स. So these are the two types of sampling errors, and here we have done with this particular part of sampling and selection of sample size. I hope you guys have understood this. One more session is left from my side as well as my topics and my assignment that concern, and that I'm going to do in tomorrow's session without fail. Today you have one more session. Before that, let me say thank you, and after that just do not log out, because I want to give you some instructions. See the number is only 20 people they have here in the meeting right now. Remaining people, they have left, but don't forget, you have one more session today at 3:00 sharp. We are starting the session at 2:50 sharp. 2:50 ni sagyan ya session la join karayche. Kakde sir tumhala tools of data analysis varti sangnar ahet, tyajavarti tumhala ek tas tyancha margdarshan ahe. सगळ्यांनी कुठेही न जाता बरोबर 2:50 आणखी एकदा मी मीटिंग चालू करेन, त्यावेळेस तुम्हाला इथं यायचंय आणि तुम्हाला इथं सांगायचं. सो आय रिक्वेस्ट यू ऑल टू रिजॉईन अगेन ॲट 2:50 शार्प फॉर काकडे सर सेशन. सो बी देअर, अँड इफ यू डू नॉट जॉईन, आय विल टेल यू वॉट आय एम गोइंग टू डू इन फ्युचर. सो ओनली दिस मच फॉर टुडे एज फार एज माय लेक्चर इज कन्सर्न. थँक्यू व्हेरी मच. नाव यू टेक अ ब्रेक ऑफ हाफ एन आवर and join at 2:50 sharp. Proper adits was 2:50 vastas.